आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहातील स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहातील मुलामुलींचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रेक्षक व वसतिगृहातील मुलांनी व मुलींनी भरभरून प्रतिसाद दिला आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या अंतर्गत शहराच्या ठिकाणी चार वसतिगृहे चालवली जात आहेत यामध्ये आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह वाडा व वा कुडूस मुलांचे दोन मुलींचे व दोन व चार अशी वसतिगृहे चालवण्यात येत आहेत या वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांचे सन दोन हजार तेवीस चे वार्षिक स्नेह संमेलन वाडा येथे शासकीय वसतिगृह वार्षिक स्नेह संमेलनात साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये आदिवासी पारंपरिक गीते देशभक्तीपर गीते नाटक कविता आणि समूह नृत्य असे कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असलेले कलागुण देखील यावेळेस दाखवून दिले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री दीपक ढूस पोलीस उपनिरीक्षक वाडा पोलीस स्टेशन अध्यक्ष प्राचार्य डॉ किरण कुमार कवठेकर प्रमुख उपस्थिती श्री श्याम चिंचल मला तुपुरे आदिवासी विकास निरीक्षक जव्हार श्री गणेश गोंटलवार सौ आशा बामने पाली गृहपाल श्री भास्कर चौधरी श्री युएस युवराज शिंगटे सौ मीना पालवे सौ दीपाली पाटील वसतिगृहातील कर्मचारी विद्यार्थी वर्ग यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित होते दे। प्रतिनिधी सौरभ कांबडी ठळक वार्ता पालघर